सप्तऋषींपैकी एक होते त्याने भविष्यात पाहिलं आणि सांगितलं असे असतील मनुष्य ह्युमन जगाच्या अंतापर्यंत त्याने भाकीत केलं ते तुमच्याबद्दल बोलतायत का नाही ते बोलतायत मानवजातीबद्दल की ती कशी विकसित होईल ती काय करेल आणि जर अशा अनेक शक्यता आणि संभावना आहेत जर ते अशा प्रकारचे असतील तर त्यांच्याकडे काय येईल ते तसे असतील तर त्यांच्याकडे काय येईल अशा प्रकारे त्याने एक नकाशा बनवला मला हवंय की तुम्ही याला एक आराखडा म्हणून पाहावं समजा तुम्ही एक आराखडा बनवला वाऱ्याच्या हालचालींचा इथं कमी दाब आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे वारा त्या दिशेने वाहणार आहे जास्त दाब म्हणजे आपल्याला माहिती आहे वारा तिथून लांब जाणार आहे तर त्याने मानवजातीचा एक नकाशा बनवला मानवी चैतन्य जर ते असं असेल तर तो इकडे जाईल तो या प्रकारच्या गर्भात जाईल तो या प्रकारच्या गोष्टी आकर्षित करेल हे घडेल ते घडेल अशा प्रकारे विस्तृतपणे त्याने सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर भृगुसंहिता याला म्हटलं गेलं हा मानवी चैतन्याचा एक नकाशा आहे या सूर्यमालेच्या अंतापर्यंतचा मनुष्य कसे विकसित होतील कोणत्या प्रकारचे मनुष्य येतील काय काय गोष्टींचा प्रभाव असेल हे वाचायचं कसं त्यांनी लोकांना शिकवलं जर एखादा विस्तृत नकाशा बनवलाय एखाद्या गोष्टीचा समजा तुम्ही एक तुम्ही भौगोलिक नकाशा पाहिलाय का नेहमीच नाही तुम्ही पाहिलाय का भारतीय भौगोलिक सर्वे किंवा अमेरिकन त्यांच्याकडे ते तुम्ही हे नकाशे पाहिलेत का त्यासाठी एक ठराविक प्रशिक्षण लागेल ते वाचण्यासाठी सगळं काही लिहिलंय तिथं किंवा तुम्ही विमान मार्गाचे नकाशे पाहिलेत का ते खरोखर क्लिष्ट असतात ठीक आहे जर तुम्हाला विमान उडवायचं असेल जगाच्या एका ठिकाणाहून दुसरीकडे त्यासाठी एक हवाई मार्गाचा नकाशा असतो तुम्ही चांगल्यापैकी प्रशिक्षित असल्याशिवाय मी या परीक्षांमधून गेलोय आणि मी पास झालो या परीक्षा पण मला वाटत नाही की मी मार्ग शोधू शकेन इथून ते समजा दक्षिण अमेरिकेला यशस्वीरित्या कारण ग्रह गोल आहे तो फिरतोय वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या वेळा हे सगळं नकाशात नोंदवलंय ज्याला माहिती आहे हे कसं वाचायचं दोन मिनिटात त्याला कळतं हे काय सगळे आकडे तो लिहील आणि त्याला कळेल कुठं जायचं नाहीतर ते कसं वाचायचं तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्यासाठी अनेक दिवस महिने घालवले तरी तुम्हाला ते कळत नाही तर जेव्हा त्यांनी ते हा विस्तृत नकाशा लिहिला मानवी चैतन्याचा तेव्हा त्यांनी लोकांना प्रशिक्षण दिलं विशिष्ट प्रकारच्या अंतर्ज्ञानानं हे वाचण्यासाठी कारण हा काही सगळा तार्किक विषय नव्हता तर ह्या लोकांनी ही परंपरा जतन केली आणि पुढे आणली आणि यांना काहीच फरक पडत नाही कि की तुम्ही किती शंकेखोर आहात किंवा आणखी काही आहात ते तुमच्या तोंडावर अशा गोष्टी सांगतील ज्यानं तुम्हाला मूर्ख असल्यासारखं वाटेल ठीक <laughs> आहे आणि ते खरं आहे दुर्दैवानं <laughs> <laughs> जरा नाडी वैद्याकडे जाऊन या पहिला धक्का जो तुम्हाला देईल आणि तो म्हणजे तुमच्या आईचं आणि वडिलांचं नाव सांगेल संपलात तुम्ही एवढ्याने तुम्ही हरून जाल कारण तुम्ही दुरून कुठून तरी गेलत त्यांना काही फरक पडत नाही जर तुम्ही दुसऱ्या देशातून आला असाल तर तो पहिलं अक्षर सांगेल त्याला कदाचित माहीत नसेल की तुम्ही सुजान आहे की तानिया त्याला माहीत नसेल तो म्हणेल की तुमचं नाव टी ने सुरू होतं अगदी असंच कारण तो तुमच्या भूतकाळाकडे किंवा भविष्याकडे पाहत नाहीये असं काहीच नाही तो फक्त नकाशा वाचतोय हो नकाशा वाचून तो सांगतो की एवढं तापमान आहे ही उंची आहे हे असं आहे ते आहे पण तो एक अंतर्ज्ञानी नकाश आहे एका विशिष्ट अवस्थेत असल्याशिवाय तो ते करू शकत नाही म्हणून नेहमी हे त्या मंदिराभोवती घडलं पाहिजे वैदिश्वर मंदिराची निर्मिती याच कारणानं झाली आणि ते साधारणपणे त्याच्या भोवतीच घडतं आता व्यावसायिक हेतूपोटी ते सगळीकडे पसरलेत ते तितकं प्रभावी नसेल पण अजूनही असे काही आहेत जे अगदी तंतोतंत सांगतील पण जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल तर ते तुमचं भविष्य सांगायला नकार देतील जर ते खरे असतील तर नेहमीच म्हणजे जर तुम्ही गेलात आणि त्यांना तुमचं भविष्य सांगितलं म्हणजे तुम्ही अजूनही या मार्गावर नाही आहात तर आपलं भाग्य आधीच ठरलेलं आहे का नशीब म्हणजे अशी गोष्ट नाही जी कोणीतरी निश्चित केली आहे ते तुमचं स्वतःचं कर्म आहे तर तुमचं सॉफ्टवेअर एका पद्धतीचं आहे म्हणून स्वाभाविकपणे ते त्याच पद्धतीनं काम करेल समजा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे तुम्ही काहीही केले तरी ते त्याच गोष्टी करेल नाही का पण मी कॉम्प्युटर फोडून त्याला थांबू शकतो का थांबू शकतो पण तरीही तुम्ही चालू केली तीच हार्ड ड्राईव्ह तर तीच गोष्ट घडेल एका नवीन कॉम्प्युटरमध्ये हवं तर मी सांगेन तुम्हाला की तुम्ही ऐंशी वर्ष जगाल आणि तुम्ही डोंगरावरून खाली उडी मारली आज तर आपण नवीन कॉम्प्युटर खरेदी करू तुमच्यासाठी काही वेळाने पण तेच हार्ड ड्राईव्ह तेच सॉफ्टवेअर खरं तर त्याच गोष्टी घडतील काहीच नवीन नाही म्हणून ते त्या पैलूकडे पाहतायत जीवनाच्या आणि सामान्य शब्दात अर्थ लावण्याचा प्रयत्न करतायत जो की त्यांनी लावलेला अर्थ आहे ज्यात चुका असू शकतात नेहमीच तो लावलेला अर्थ कदाचित नेहमीच बरोबर असणार नाही पण संकेत मूलभूत संकेत उंची काय हे काय ते काय ते अचूक आहे त्याचा अर्थ कसा लावायचा हे त्या व्यक्तीचं कौशल्य प्रत्येक जण एक समान पद्धतीनं सांगू शकत नाही तर हे संपूर्ण विज्ञान विकसित झालं भृगुसंहिता पण जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल तर ते सांगायला नकार देतील कारण तुमच्यासाठी कोणतंच भाकित नाही तुम्ही त्या समूहाचा भाग नाही